अनेक वेळा साहित्याच्या माध्यमातून खरी दिशा मिळते असं मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी व्यक्त केलंय. यवतमाळातील 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर हकीम यांनी आपलं मत व्यक्त केलं. साहित्य संमेलनाची सांगता झाल्यानंतरही साहित्य प्रेमींच्या आग्रहास्तव संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनीचा कालावधी हा 1 दिवसांकरता वाढवण्यात आलाय. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला हजारो साहित्य प्रेमींनी भेट दिली. साहित्य संमेलनाची सांगता झाल्यानंतरही केवळ साहित्य प्रेमींच्या आग्रहास्तव ग्रंथ प्रदर्शनाचा कालावधी 1 दिवसाकरिता वाढवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. साहित्य संमेलनाच्या इतिहासात संमेलनाचा कालावधी वाढवण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला. ग्रंथ प्रदर्शनात जमायते इस्लामी हिंद यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या बुकस्टॉलला राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी भेट देत त्याची प्रशंसा केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तर प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यात त्याला कदापिही यश मिळणार नाही. तसेच या देशात जो मोठा वर्ग आहे तोच या देशाला एकसंघ करण्याकरता परिश्रम करणार आहे असं मत मुनाफ हकीम यांनी यावेळी व्यक्त केलं. होत आहे आणि मराठी साहित्य हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्व लोकांची ज्या पद्धतीने जबाबदारी आहे तशी नागरिकांचीही जबाबदारी आहे. आज वाचक वर्ग संपलेला आहे, लोकांच्या मध्ये वाचण्याची प्रवृत्ती नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे समाजामधले जे विषय आहेत मग ते धार्मिक असो सामाजिक असो शैक्षणिक असो या सर्व विषयाची जाण नसते लोकांना. जर ती संपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी वाचनाचा छंद लावण्याची गरज आहे आणि 92व्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्व आयोजकांचं जो परिश्रम आहे त्याची चीज तेव्हाच होईल जेव्हा वाचक वर्ग वाढेल. लोकांनी साहित्यिकांची पुस्तकं खरेदी करण्याची आवश्यकता